नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा अल्ट्रा चॅनल्सला आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. या देवीच्या देवळात येतेस, तिची पूजा करतेस. मला सांग, या देवीचा महिमा काय? या देवीचा महिमा अगाध आहे. या देवीचं मूळ स्थान बदामी येथे असून येथेही विसाव्यासाठी थांबली ती कायमची. ही बाब भक्तांना तिने दिलेल्या दृष्टांताने समजली. येथे पडलेल्या दुष्काळात भक्तांनी मारलेल्या हाकेला देवी धावून आली आणि त्यांच्या संकटांचे निवारण केले. नमस्कार. या बसा. बर अरे पडजी. अरे तिकडे काय करतोयस बैस? सुभानराव,
या देवी बरोबर तुम्ही यांची सुद्धा पूजा करता का? त्याचं काय, 20 वर्षांपूर्वी आमच्याकडे हा बंगला, हे ऐश्वर्य काहीच नव्हतं. हे सर्व आम्हाला सुभानरावची बायको शताक्षी हिच्यामुळे मिळालं. तिचाच फोटो आहे. आणि म्हणूनच आम्ही शाकंभरी देवी बरोबर तिची पण पूजा करतो. हे वैभव आम्हाला आई शाकंभरीमुळे प्राप्त झालंय. 20 वर्षापूर्वी आम्ही फक्त दानधर्मच करत होतो. त्यातच आमच्यावर कर्जाचा मोठा डोंगर होता आणि त्यावेळी शताक्षी माझ्या आयुष्यात. काय काय ठीक आहे ना? हा, शेतीची कामं चालली आहेत ना? चला नमस्कार. काय ताई, मुलीचं लग्न झालं ना व्यवस्थित? आता नातू पाहिजे लवकर. काय नमस्कार. या जरा सर का. वा नमस्कार. आलात का? नमस्कार. सुभानराव बोला. इतक्या वेळ होतात कुठं? देवळात गेलो होतो. नवरात्र आहे ना. सुभानराव बोला. चहा घेणार का? हा चालेल, थोडा चालेल. गंगे वैजी जरा चहाचं बघ की. वय हिराबाई, तुम्ही पण चहा घेणार का? हो. गंगे सगळ्यांसाठी स्टॉक ग चहा. वय वय मला पण हवाय. इकडे 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 कुठे चाललंय? आज धान्य वाटप चाललंय. धान्याने निघालोय. काय धान्य वाटप चाललंय? धान्याने चाललोय. काय फुकटचं मिळतोय धान्य? हप्ता कोण देणार? सारखे हप्ता वसुली कर. ए चल चल सोडा मला. तुमचा देव कधी बी भलं करणार नाही, सांगून ठेवतोय. तुमच्या सारख्या लोकांमुळेच आमचं भलं होतंय आणि मला चांगलं नाही करणार. चल मोज मोज मोज, आतापर्यंत किती गोळा झाले मोज. सावकाश सावकाश, गर्दी करू नका. काय कसं काय, पायाचं कसं आहे? काय ठीक आहे ना? चला काय मावशी बरं. ओ नारू भाऊ, रांग संपली की नाही? हा संपली संपली. नमस्कार नमस्कार. अरे किती गोळा झाले? कंप्लीट 3200 रुपये झालेत नारू भाऊ. राजाचा जोड आहे. नारू भाऊ जिंकासाठी का तुम्हीच घेतला होय? अरे बाबा, आपल्याला फक्त जिंकायचीच माहिती. नारू भाऊ हप्ता बी मिळाला आणि दाव पण आपलाच निघाला. त्याचा काय बंडोबा? नारू भाऊ तुम्हाला लागली कुणाची उत्सुकी? आता आणि लागून लागून कोणाची लागणार? रत्नाबाई. चला अण्णा, झाला सगळा हिशोब? हो झाला. छान. काय घराण्णा बोला तात्या साहेब, झाली का सगळी कामं? हो सगळी कामं पार पडलेली आहेत, पण एक महत्वाचं काम बाकी राहिले. कुठलं? उषाताईना पैसे पोचलेले नाहीत. अहो मग पाठवून द्या ना. तात्या साहेब तुम्ही सगळ्यांचा विचार करता हो, पण स्वतःचा मात्र करत नाही. नाही 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 घारे अण्णा, हे बघा, इनामदारांच्या इब्रतीसाठी काही गोष्टी या कराव्याच लागतात. तेव्हा तुम्ही ताबडतोब पैसे पाठवून द्या. दादासाहेब घराच्या वाशांना घरच्याच वाळवीनं पोखरायला सुरुवात केली. अण्णा आबासाहेब आमचे तीर्थरूप, अहो त्यांची पुण्याई एवढी महान आहे की त्यांच्या छत्रछायेखाली आमच्या आणखीन 2 पिढ्या आरामात राहू शकतील. खरे दादासाहेब, पण दादासाहेब बोला. लहान तोंडी मोठा घास घेतोय क्षमा सर, राहत नाही म्हणून बोलतोय. असं काय करताय? तुमच्या मनात जे काही असेल ते स्पष्ट बोला. दादासाहेब आबासाहेबांना जाऊन आज 7 वर्ष पूर्ण झाली. त्यांनी लावलेल्या कल्पवृक्षाला घामाचं पाणी घालून वाढवण्यापेक्षा तानाच्या कुऱ्हाडीने तोडायला सुरुवात केली तुम्ही. ते केव्हा कोसळून पडेल काही सांगता येणार नाही. अण्णा ते जेव्हा केव्हा होईल ना तेव्हा पाहू. सुभानराव शेतावर मुकादम असतील, त्यांच्याकडून पैसे घ्या आणि ताबडतोब उषाबाईंना पोहोचवा. करतो, आजच्या आजच करतो. जा काम करा, काम करा. कदम चला. आलो 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 मालक. राम राम बाळासाहेब. राम राम. हा
कसं काय नाही केलं? काय नाही, पैसे नाही लागलो होतो. हो पैसे नाही का? पैसे हे बघा, हे एवढे पैसे या. चला या, नमस्कार, नीट जा सावकाश. माफ कर, माझ तुम्ही इथे पण आलात. अहो पण एक थप्पड पुरी नाही झाली ना तुम्हाला? अगं कोण आहे? आहे एक मवाली, आलाय पाटलाकडे तिथपर्यंत. अगं कोण आहे? कोणाशी भांडतीस एवढी? कोण कोण तुम्ही? मी सुभानराव. सुभानराव? तात्या साहेबांनी पाठवलंय. अगं बाई, सुभानराव नमस्कार. नमस्कार. या ना, या ना, आत या. बसा ना. शताक्षी जरा पाहुण्यांना पाणी घेऊन ये. हा तात्या साहेबांनी पैसे पाठवलेत. हो का? हे घ्या. धन्यवाद. अग पाणी दे. काही घेणार का आपण? नाही नको, भरपूर खाऊन आलोय मी. नाही काही वाईट वाटून घेऊ नका. म्हणजे मी काही घेतलं नाही म्हणून. तुमची मुलगी वाटत? हो हो, माझी मुलगी शताक्षी नाव आहे तिचं. चांगली आहे. नाही म्हणजे शिकते ते चांगलं आहे. हो ना, आपल्याच कृपेने शिकतीये. बरं मी येतो. येतो. तात्या साहेबांना नमस्कार सांगा बरं. सांगतो. चला येतो, उशीर होतोय. मंदिरात जायचंय ना देवीच्या दर्शनासाठी. चाल पोरी कर, नको नको मारू नये ना जतीर कर. हळू 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 चाल पोरी कर, नको नको मारू नये ना जतीर कर. तुर तुर माझी हरिणीची काळज, जा जा तू हशील घायाळ. तुर तुर माझी हरिणीची काळज, जा जा तू हशील घायाळ. हे बोल 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 प्रेमाचे बोल ग, ढम 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 वाजू ते ढोल ग. बोल 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 प्रेमाचे बोल, डम 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 वाजू ते ढोल ग. ऐक ऐक माझे तिखटाचे बोल ग, नको नको जोडू बंधनाचे धागे ग. ऐक ऐक माझे तिखटाचे बोल ग, नको नको जोडू बंधनाचे धागे ग. गुलाबाच्या भोवताली मुंगा भिर भिरतो, पावसाच्या थेंबासाठी चातक आतुरतो. गुलाबाच्या भोवताली मुंगा भिर भिरतो, पावसाच्या थेंबासाठी चातक आतुरतो. तुझ्यासाठी मी माझ्यासाठी तू, तुझ्यासाठी मी माझ्यासाठी तू. हातात हात दे जीवनाची साथ दे. हळू 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 चाल पोरी ग, नको नको मारू नये ना जतीर ग. तुर तुर माझी हरणीची काळज, जा जा तू हशील घायाळ ग.
तुझा मिया मी तुझी तुझी माझी प्रीत ग झाले नवे गीत ग 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 काय सावकार वाड्यावरती वसुलीला वाटत हो आज तरी होणार का वसुली नारूच्या हातावर वजन ठेवल्याशिवाय कशी व्हायची माहितीये मला तात्या साहेबांना भेटायचं म्हणजे नारूचा हात गरम करायला पाहिजे नाही तर तात्या साहेब भेटत नाहीत चला लवकर 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 मला दुसरीकडे जायचं वसुलीला घ्या जा काय अण्णा साहेब अरे कोण सावकार तुम्ही या या सावकार बसा नाही नाही बसायला नाही आलो मी इथं तात्या साहेब कुठे आहेत आहेत घरीच आहेत बोलवा बोलवतो थांबा जरा तात्या साहेब अहो तात्या साहेब काय अण्णा तात्या साहेब या तुम्ही काय बोलू नका मी बघतो काय ते हो ठीक आहे मी बघतो नमस्कार तात्या साहेब नमस्कार आज तरी होणार आहे का पैशांची सोय सावकार थोडं सबुरीनं घ्या तात्या साहेब आम्हाला सबुरीनं घ्या म्हणून सांगताय आणि स्वतः पैशांची उधळण करताय दानधर्म करताय सावकार हे जास्त बोलताय आपण तुम्हाला सबुरीनं घ्यायला सांगितलं याचा अर्थ असं नव्हे की आपण काय पण बोलावं चार दिवस थांबा मग बघू चार दिवसात काय पैशांची खाण मिळणार आहे हो असं काय करताय सावकार आतापर्यंत देशमुखांचं व्याज खाल्लं विसरलात अण्णा साहेब त्यासाठीच तर आतापर्यंत गप्प बसून राहिलो अहो तेच म्हणतोय मी चार दिवसात काय ते पैशांची व्यवस्था बघा नाहीतर आम्ही तुमच्याकडे येतो म्हणून तुमचा अपमान झाल्यासारखं होईल सावकार तुम्ही काहीही काळजी करू नका मी पैशांचा बंदोबस्त करतो चार दिवसाच्या आत तुम्हाला पैसे मिळून जातील माझ्यावर विश्वास ठेवा या तुम्ही अण्णा साहेब तुमच्यावर विश्वास ठेवून मी थांबतो पण चार दिवसात पैशांची व्यवस्था झालीच पाहिजे येतो मी हाय सावकार झाली का वसुली कसली वसुली फक्त वादा मग अहो असं कसं चालेल आम्हाला पण काही पोटपाणी आहे की नाही व्याजावर व्याज वाढत चाललंय पैसा मिळालाच पाहिजे तात्या साहेब तुम्ही काही काळजी करू नका मी पैशाचा बंदोबस्त केलाय तुम्हाला काळजी करायची काही गरज नाही चार दिवसाच्या आत मध्ये आपण या सावकाराचे पैसे देऊन टाकू मग तर झालं ठीक आहे बरोबर आहे बरोबर आहे कायदेशीर नोटीस पाठवून सल्ल्याची भी घ्या काय बघ नारू भाऊ नाही म्हटलं काय चाललंय काय काय मी आपले पैसे मोजत होतो पैसे ठेवा काय मला तुमच्या गाडीच्या पेट्रोलला लागतील हो आणि कधी पेट्रोल साठी कमी पडलं तर मागत चला मागतो मागतो हे गंगू गंगू इकडे इकडे आले आले थांब अगं मावशी अगं मला जरा थोडी साखर देतेस का साखर होय घेऊन इकडे थांब जरा अग काय वय ग गंगे काय घरात कस काय चाललंय ग अग लई भानगडी ऐकायला येतात म्हणून वय आता काय सांगू तुला का अग दादा साहेबांचं लगीन होऊन 5 वर्ष झाल्यात वय की ऐका त्यांना पोरबा एक शाप आहे या घराण्याला सांगते काय सांगते मला काय गंगे काय वाटेल ते बडबडतेस तुम्ही निघा गंगे
काय तोंडाला वाटेल ते बडबडत होतीस हा ऐकलंय मी सगळं हे बघ तुला दुसऱ्यांदा ताकीद देतोय मी यापुढे देशमुख घराण्याबद्दल बाहेरच्या कोणाला काही सांगितलंस तर त्या क्षणी तुला घराच्या बाहेर काढीन मी चुकलं साहेब चल का माल जा पोस्टमन काय आणलंस बाबा दादासाहेब कुणाचं पत्र आहे तात्यासाहेब कायदेशीर नोटीस आली आहे हा काय झालं कायदेशीर नोटीस आली आपल्याला काय कायदेशीर नोटीस कोणी पाठवली सावकाराने काय त्याचे पैसे आपण वेळेवर देऊ शकलो नाही म्हणून कायदेशीर नोटीस पाठवली त्याने आपल्याला काय सांगताय काय विश्वास नाही बसत बघा अरे खरंच की मग आता काय करायचं हे बघा उद्या सकाळी आणणं येतील मग काय ते पाहू ना चला या चला हा तात्यासाहेब तुम्हाला चार दिवसांची मुदत दिली असताना सावकाराने आपल्याला नोटीस पाठवली कशी कसला विचार करतेस तू काही नाही मला खूप भीती वाटतीये भीती कसली आजपर्यंत आम्ही तुमच्याच उपकारांवर जगत आलो आणि आता आपण ज्यांच्यावर उपकार केले त्यांच्यावर प्रेम नाही करू शकत हो पण पण बिन काय नाही तुझं माझ्यावर प्रेम आहे आहे ना चतू मी तुझ्यावर मनापासून प्रेम करतो आणि मी तुला वचन देतो मी लग्न करीन तर तुझ्याशीच करीन तुला कधीही अंतर देणार नाही अगो भैया आता येऊ का उशीर होतो घरी जायचं ठीक आहे शतू हा उद्या भेटशील अहो पण नाही नाही मला ना मला काही सुचत नाहीये काय गे गंगे ते काय 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 शिऱ्यामध्ये काय काजू बदाणा घालायला विसरीस काय तू घरामध्ये असेल ते टाकीन ना अहो नारू भाऊ वेळ काय प्रसंग काय तुम्हाला काय काजू खायचं सुचतंय हो आपलं घर ना देशमुखांचं आहे असं छोट्याशा प्रसंगाने घाबरायचं नसतं अहो तात्यासाहेब आम्हाला तर बाई काही कळतच नाही आता तुम्हीच सांगा काय करायचं ते काय हो हो ना माझी तर मतीच चालत नाही मी गुबार सांगू का सुभानाचं लग्न करून द्यायचं वा नारू भाऊ आम्हाला खर्चात टाकायचीच लक्षणं आहेत ही असं काय करताय आपल्या टोला मुलाची अशी मोठ्या घराण्याची एखादी मुलगी करायची म्हणजे येताना मोठा हुंडा घेणार ना नारू भाऊ योजना काय वाईट नाही मी आपला आपली आभार मानून माझा अपमान करत आता वा वा नारू भाऊ तुमचे विचार ऐकून आम्ही धन्य झालो चला सावकाराचं कर्ज फेडण्यासाठी काही पावलं उचलावी लागणारच आहे त्यात आणखीन एक पाऊल या भैया घरातले सगळे दागिने विकून टाकतो आणि जमिनीचे एक तुकडं देऊन टाकतो नारो असं जाऊ दे कसला शिरे केला म्हणा नको तो मला जायचंय निघतो मी आता काय बोला अंजनबाई काय ग जरा आतमध्ये या काय झालं ग या तर अगं गंगी काय झालं आहो इकडे तर या आहो तुम्ही त्या धाकल्या धन्यान करता स्थळ बघताय खरं पण 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 काय आहो ते एका पोरी बरोबर फिरत्यात काय वय कोणाची पोरगी आहे ती आहो त्याने कौशाबाई आपल्याकडे पैक मागायला येतात त्यांची पोर आहे अरे देवा पण तू खरं सांगतेस ना म्हणजे काय आजन बरं बरं अहो ऐकलत का काय झालं आपण इथे सुबानरावांच्या लग्नाचा विचार करतोय आणि भाऊजी तिकडे काय भाऊजी एका मुलीच्या प्रेमात पडले
काय हे तुम्हाला कोणी सांगितलं? गंगीने पाहिलं दोघांना फिरताना. अहो वहिनी, गंगीने सांगितलं म्हणून असलं काही? अरे पण यात गंगीचा काय फायदा? तरी बरं झालं बाई, आपण मुलगी पाहण्या अगोदरच पत्ता लागला तो. एक मिनिट एक मिनिट, मला जरा कळेल का ही मुलगी कोण आहे? आपल्याच पैशांवर जगणाऱ्या उषाबाईची पोरगी. वा वा वा, काय बाकी मुलगी शोधली आपल्या भाऊजींनी नक्षत्र. ए बाई तू जरा गप्प बैस, माझ्यावर मेहरबानी होईल. माझं काय जाते म्हणा, आणा ना तुमची भाऊजाई रस्त्यावरची. बरं बरं ठीक आहे, मी जातो उषाबाईंकडे आणि बघतो काय ते. अहो आता कसं व्हायचं? जरा थांब ग, आता दादासाहेब चाललेत ना, सगळं ठीक होईल. काही विपरीत तर होणार नाही ना? तू काही काळजी करू नकोस. उषाबाई, उषाबाई. कोण आहे? को दादासाहेब, आपण आपण आणि माझ्या घरी या ना, या. अहो मला वाड्यावर बोलवलं असतं तर मी आले असते. कशाला? देशमुख घराण्याला काळीमा फासायला? दादासाहेब, आपण आपण काय बोलताय मला कळलं नाही. कसं कळणार तुम्हाला, कसं कळणार? उषाबाई, मुलीच्या आडून बाण मारायला तुम्हाला काहीच वाटलं नाही? दादासाहेब, आपण काय बोलताय याच भान आहे ना आपल्याला? वा वा, आमच्याकडे आश्रित म्हणून राहणारी बाई आता आम्हाला शिकवणार भान कसं ठेवायचं ते. हीच ना तुमची मुलगी, विचारा तिला. काय केलं माझ्या मुलीने? शत्रू काय म्हणतात हे, काय म्हणतात हे? देशमुख घराण्याची सून होण्याची स्वप्न बघते तुमची मुलगी. शत्रू हे म्हणतात ते खरं म्हणजे हे पण बिन काही नाही. यापुढे सुभानरावला भेटण्याचा प्रयत्न केलास तर गाठ माझ्याशी लक्षात ठेव. थांबा दादासाहेब, तुम्ही ही तुमच्या भावाला सांगून ठेवा, यापुढे ते माझ्या मुलीला भेटता कामा नये. ते तुम्ही आम्हाला सांगायची गरज नाही. गरज आहे, गरज आहे, कारण टाळी एका हाताने वाजत नसते दादासाहेब. तेवढं आम्हाला कळत, समजलं? काय केलंस पुरी, हे काय केलंस? अगं आपण त्यांच्या आश्रित. बाबासाहेबांना, सुभानरावच्या वडिलांना शिकारीचा नाद होता. एकदा ते शिकारीला जाताना तुझ्या वडिलांना बरोबर घेऊन गेले. बाबासाहेबांच्या वरती वाघानं चाल केली, त्यांना बाजूला ढकलून तुझे वडील वाघाला सामोरे गेले आणि त्यातच आपला जीव गमावून बसले. तेव्हा बाबासाहेबांनी मरताना यांना वचन दिलं, तुमच्या कुटुंबाला मी काहीही कमी पडू देणार नाही. आणि तेव्हापासून बाबासाहेबांनी, त्यानंतर दादासाहेबांनी आपल्याला काहीही कमी पडू दिलेलं नाही. अगं आपण त्यांच्या आश्रित, आणि तू काय करून बसलीस हे? काय केलंस बोरी, काय केलंस? आता जे काय होईल ते आईशा कंबरीत जाणे. सुभान्या, सुभान्या लवकर बाहेर ये. अहो काय झालं, केवढ्या ओरडताय? थांब ग, तुम्ही उषाबाईंकडे गेला होता ना? गेलो होतो, तर त्यांनी मलाच ऐकवलं. आधी तुम्ही तुमच्या भावाला समज द्या असं सांगितलं त्यांनी मला. बाई कमालच झाली. दादासाहेब काय झालं मला कळेल का? त्या उषाबाईंकडे गेलो होतो तर त्यांनी मला सांगितलं टाळी एका हाताने वाजत नाही. तुम्ही तुमच्या भावाला समजो आधी. काही नाही तात्या साहेब, आपलेच दात आणि आपलेच ओठ, बाकी काय. असेल ना तर सुभानला आजच स्तंभी द्या. गंगे काही लपवण्याचा प्रयत्न करू नकोस, आण तो ग्लास इथे. अहो काय नाही, मी बघितलं ग्लास इथे आण.
हिरा वहिनीना घेऊन लगेच आतीये. अग तू काय झालं? बघा तुमच्या गंगेचे प्रताप बघा. काय केलं तिने? इथे मालकाला खायला सुकामेवा नाही आणि ही दुधात घालून बदाम पिसते खाते. काय गए? आओ पण माफ कर एकदा. गप्प बैस. चालो आओ आओ मालक. आता आता आमच्या घराच्या बाहेर निघून जा. बारक्या मागच्या वेळेला येणं आपल्याला पैसे दिले नव्हते नाही का? त्याची शिक्षा आता याला देणं नको का? हो काय करायचं ते बोला. छोड दिया जाय के मार दिया जाय? छोड दिया जाय के मार दिया जाय दोन्ही में नाही. उधर पैसे. बरं ते जाऊ दे, मला जरा भूक लागली आहे. गंगीला म्हणा काहीतरी खायला पाठव. चल. गंगीला कामावरून काढून टाकली आहे. काय? कुणी? मी. का बर? काही नाही, जरा आगाऊच होती ती. दोनदा तीनदा तंबी दिली होती, पण आज तिला रंग्यात पकडलं चोरी करताना. दिली हकलून मग. जाऊ दे अंजना, तू काहीतरी बनवून आण. मी? हो. मी का? ज्यांनी हाकलून दिली त्यांच्याच बायकोला सांगा. काय 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 हे हिरावेणी? हे बघा, एक सांगू का, खरं सांगू का? बघा, ती गंगी कशी पण असू दे, पण दादासाहेबांनी ज्या पद्धतीने तिला काढून टाकलं ना ते चांगलं नाही केलं. बघा काय बाई या नवदसा सुचली, काढून टाकलं त्या गंगीला. आता सकाळ संध्याकाळ स्वयंपाकाचा रगडा मला. सांगते तुम्हाला नारू भाऊ, त्या जाऊ बाई कमीच्या नाही आहेत. दिलाच ना मला सगळा स्वयंपाकाचा रगडा. करा पीठ मळा करा. खरंच खरंच मला खूप वाईट वाटतो, खूप वाईट वाटतं मला. नारू भाऊ आमचं नशीबच फुटकमेलं. बघतोय बघतोय, खरंच बघतोय काय अवस्था झाली तुमची गेले दोन दिवस. स्वयंपाक करून करून कशा कशा झाल्या तुम्ही? नाहीतर काय हो, तुम्हालाच आमची काळजी हो. हो पण वहिनी सुभाने तर बाहेर गेली. तुझ्या नारू भाऊ मला माहित नाही का? काय काय त्या उषाबाईंची मुलगी. अरे घरांना कधी आला? हा काय आताच येतोय. बसा बसा बसा. हिरा सांगते, हिरा गारे अण्णा आले पाणी घेऊन ये. ह्यांचंच काम कर आता. आले आले, हेच चाललंय. हो आता तात्या साहेब कुठे दिसत नाहीत? नाही तात्या साहेब गेले असतील शेतावर. भार उकाडा. नाही ती पाणी घेऊनच येते. ये. हो पाणी घ्या. बरं घरे अण्णा, मिळाली का मुलगी? काय चेहरा पडलेला दिसतोय. अहो पुरी पंचकृषी पालती घातली, पण सुभानरावांना साजेशी पोरगी काय सापडली नाही. आता सुभानरावांच्या नशिबात काय लिहिले देवालाच माहित. देवाला नाही, देवाला नाही, देवीलाच माहित. ज
शतू हे पहा सुभानराव, ती तुम्हाला भेटणारही नाही आणि तुमच्याशी बोलणारही नाही. का? का? ते तुम्ही तुमच्या दादासाहेबांना जाऊन विचारा म्हणजे बरं होईल. दादासाहेब इथे आले होते? हो. आणि यापुढे तुम्ही शताक्षीला पूर्णपणे विसराल ना तर फारच बरं होईल. शक्य नाहीये ते. हा? वचन दिलंय मी तिला, मी तिला कधीही अंतर देणार नाही. होय शतू, शपथ घेऊन सांगतोय, लवकरात लवकर येईन आणि तुला घेऊन जाईन. सुभानराव. येतो मी. पोरी आई शाकंभरी. दादासाहेब. काय? मला बोलायचंय. बोला. आपण उषाबाईंकडे गेला होता? हो. का? तुम्ही तिथे जाऊन आलात वाटत? हो, कारण मला त्या मुलीशी लग्न करायचंय. काय? त्या मुलीशी? अहो भाऊजी, जरा खानदानाचा तरी विचार करायचा. वहिनी, कधी कधी खानदानाऐवजी संस्कारांचाही विचार करायला हवा. वा सुभानराव वा, आता तुम्ही आम्हाला संस्कार शिकवा. सुभानराव, काही झालं तरी त्या मुलीशी तुम्हाला लग्न करता येणार नाही. मी कुणाशी लग्न करायचं आणि कुणाशी नाही हा माझा वैयक्तिक प्रश्न. एक मिनिट सुभानराव, हा फक्त तुमच्या वैयक्तिक जीवनाचा प्रश्न नाहीये, हा संपूर्ण देशमुख घराण्याच्या इब्रतीचा प्रश्न आहे. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगून ठेवतो, काहीही झालं तरी मी त्याच मुलीशी लग्न करणार. मग तसं असेल तर तुम्हाला या घरात राहता येणार नाही. दादासाहेब, या घरावर तुमच्या इतकाच माझाही हक्क आहे. तात्यासाहेब, मी सांगतो तुम्हाला, ऊसाचे पैसे आणि हे ते. पण तुम्ही तर म्हणत होतात की. हो हो, ते सांगतो ना तुम्हाला मी सगळं व्यवस्थित. काळजी करायची गरज नाही. तात्यासाहेब. कोण सावकार? अण्णा साहेबांनी दिलेल्या शब्दावर विश्वास टाकून आजपर्यंत आम्ही तुमची वाट पाहिली, पण तुम्ही आमचा विश्वासघात केलात, शब्दाला जागला नाही. सावकार, एक 5 मिनिटं मिळतील का? ठीक आहे. अहो 5 मिनिटात काय होणार, पण आजचा दिवस जाऊ दे ना. वकील साहेब, आम्हाला 4 दिवसाची मुदत मिळेल तर बरं होईल. आपली काय हरकत नाही ना? नाही. ठीक आहे अण्णा साहेब, आतापर्यंत आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवला, पण आता यापुढे नाही ठेवणार. पैसे वेळेत नाही दिले तर मग मात्र. चला रे अण्णा. 4 दिवस? अण्णा. तात्यासाहेब, घरातले दागिने जर विकले तर आपण ही जप्ती थांबवू शकतो, पण अंजनाबाई तयार होतील असं नाही वाटत मला. आणि हिराबाई तर नक्कीच नाही. पण आता काय करायचं? तात्यासाहेब, एक सल्ला देऊ? द्या. तुम्हाला वाईट तर वाटणार नाही ना? हे बघा, सावकाराचे किती कर्ज बाकी आहे हे मी तपासून पाहतो, आणि तसंच काय झालं तर जमिनीचा एक तुकडा आपण त्यांना देऊन टाकू. तेवढ्याने ते होईल? मी पाहून घेतो, माझ्या मताप्रमाणे होऊन जाईल. मग ठीक आहे, मग देऊन टाकाव. ठीक आहे. शतू. चल शतू, मी तुला न्यायला आलो. पण थांबा सुभानराव, कुठे नेताय तुम्ही तिला? मला शतूशी लग्न करायचंय, तेही आज. सुभानराव, हा सगळा तुमचा खेळ होईल. पण बिन काही नाही, मी आता मागे हटणार नाही. सुभानराव, तुम्ही समजता एवढी सोपी गोष्ट नाहीये ही. आम्ही जरी गरीब असलो ना
तरी आम्हाला अब्रू आहे, इज्जत आहे. पण मी तिला लग्न करण्यासाठीच माझ्याबरोबर घेऊन जातो. हे सगळं ठीक आहे. तुम्ही तुमच्या मर्जीने जरी लग्न करत असाल ना, तरी तात्यासाहेब सगळा दोष मला देतील. नाही, माझ्या मुलीला देतील. नाही, असं काहीही होणार नाही. विश्वास ठेवा माझ्यावर. थांबोरी आलीस मी. आईशा कंबरी, माझ्या पोरीचं रक्षण कर. धर पोरी, आता आईच तुझं रक्षण करे. सुभानराव येतो. चल चल. जरा दारात बघा ना कोणाला येते. हिरा, जरा बाहेर ये. काय होत आई? या, अहो लवकर बाहेर या. हे पहा काय काय झालं. मी शतू बरोबर लग्न केलंय. पाया पडूया, आशीर्वाद घेऊया. नाही नाही, ते ठीक आहे ठीक आहे. सुखी रा. सुभानराव, तुम्ही स्वतःचं म्हणणं खरं केलं तर. शतू, हे तात्यासाहेब, हे दादासाहेब माझे ज्येष्ठ बंधू, आणि ते घरी आणणार. आपल्या सगळ्या घराण्याचा कारभार तेच पाहतात. अग बाई, म्हणजे तुम्ही परस्पर लग्नही केलं तर? आम्हाला कळवलं देखील नाही. कसं कळवणार? आपली पसंती भाऊजींना पटलीच नसती. नाहीतर काय? वहिनी उगाच गैरसमज करून घेऊ नका. शतू, वहिनीच्या पाया पडूया. नको नको, तू पाया पडलीस तर आम्हाला पाप लागेल. मी या घरात नवीन आहे, काही चूक भूल झाली तर सांभाळून घ्या. कोण ते तर सांभाळून घ्यावंच लागेल. तू आता फक्त उषाबाईंची मुलगी नाहीस, या देशमुख घराण्याची सून आहेस. एक मिनिट. सुभानराव, तुम्ही सुनबाईना आपलं घर दाखवा. चल चल. अगं बाई, अगं माहेरून काय आणलं ते दाखव तरी. अरे वा, देवीचा फोटो. बापरे, भारीच हा माहेरचा अहेर. चल चल. तू ही आपली खोली. या नवीन घरात या निर्जीव भिंती पण किती आपल्याशा वाटतात ना. पण आपलीच माणसं दुखवतात. का होत असं? शतू, या भिंती निरपेक्षपणे आपल्याला आधार देत असतात.
पण माणसांच्या वेगवेगळ्या अपेक्षा असतात. प्रत्येक जण स्वार्थी होऊन स्वतःची अपेक्षा कशी पूर्ण करता येईल याकडेच पाहत असतो. या घराची सून म्हणून मला कोणी ओवाळलं नाही, कोणी कुलदेव त्याच्या पाया पडायला नेलं नाही, मला नीट कोणी आशीर्वाद पण नाही दिला. शतू, शतू माहेर सोडून सासरी आल्यानंतर पुष्कळ प्रसंगांना तोंड द्यावं लागतं. तू तर पहिल्याच प्रसंगाने कावरी बोरी झालीस. आईच्या मायेच्या सावलीखाली वाढलेली मुलगी सासरच्या झंझावातात अडकल्यावर थोडी कावरी बावरी होते ना. पण याच वादळवाटातून वाट काढत आपल्याला घर सावरायचंय आणि सजवायचंय. अरे वा 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 अंजना बहिणी, नवीन मोलकरण मिळाली वाटतं तुम्हाला. नारू भाऊ, ती काही मोलकरण नाही हा, देशमुख घराण्याच्या धाकट्या सोनबाई आहेत त्या. अरे म्हणजे सुभानाने लग्न केली का काय? अय्या नारू भाऊ, तुम्हाला माहित नाही का काय? वा 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 वा, म्हणजे तुम्हाला आहे ती नवीन स्वयंपाकट सुद्धा मिळाली फुकटची. आपल्या घराचं काम केलं म्हणून काय झालं? हिरा, तिला काही बोलायचं नाही हा, ती आपल्या तोला मुलाची थोडीच आहे. तोल मोल खानदानावर नाही, संस्कारांवर करायचं. हे जास्त बोलायचं नाही, इथे राहायचं असेल ना मान खाली घालून काम करायचं. हिच्यावर जरा जास्त संस्कार झालेले दिसत आहे, जरा जपू. या अण्णा या. आज तरी काम झालं का? नाही तात्या साहेब, बँकेत कागदपत्र दिल्याला एक महिना झाला पण एकही पेपर पुढे जात नाही. पण तुम्ही त्या बँकेतल्या मॅनेजरला भेटलात का? हो, असं काय करते तात्या साहेब, त्याला भेटण्याचे प्रयत्न केले पण त्याची माझी भेटच होत नाही. काय 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 काम काय होतं बँकेत? नाही नारू भाऊ, काय आपण नवीन ट्रॅक्टर घेतोय तर त्या संबंधी कर्जासाठी आपण त्यांच्याकडे अर्ज केला होता पण बँकेचा मॅनेजर भेटतच नाहीये. एक सांगू का? हा बोला. त्या बँकेचा मॅनेजर माझ्या ओळखीच आहे. काय सांगताय काय? मग घराण्यांना हे तर चांगलंच झालं, यांच्या ओळखीचा फायदा घ्या, ताबडतोब काम होईल बघा. ठीक आहे पण नरबू, आपल्याला लवकरात लवकर कर्ज मिळालं पाहिजे. हो, ते काम माझ्यावरती लागलं. हा, आम्ही बँकेत ते कर्ज पण आणतो आणि येताना ट्रॅक्टर घेऊन येतो. अरे वा, नाहीतरी काय घरी बसून घाण्याशिवाय दुसरं काय काम उरलंय मला? तेवढेच मला काम करायची संधी मिळेल ना. काय बोलताय तुम्ही? ना सगळे पेपर त्यांच्या हातात. हो, देतो देतो, पेपर बरोबरच आहेत माझ्या, हे घ्या बघतो बघतो काय करायचं. वा नारू भाऊ, बार क्या. बारके तू सटक. घर्यांना, हो घर्यांना. हॅलो हॅलो, या भार्या. बघा आणला की ते ट्रॅक्टर. तात्यासाहेब. ओ तात्यासाहेब, हॅलो. बघा, बँकेत कर्ज मंजूर केलं आणि ट्रॅक्टर घेऊन आलो. तुम्ही म्हणत होता ना काहीतरी काम करा म्हणून. बघा आलो. वा नारू भाऊ, म्हणजे तुम्ही ट्रॅक्टर आणला तर मग. नारू भाऊ, पण कर्जाचं काय हो? कर्जाचं काय? हप्त्याचं. हप्ते काय, हप्ते फेडायचे काही काळजी करू नका, मी आहे ना. अंजनाबाई. ओ अंजनाबाई. आले आले. अहो बघा तर. अय्या नारू भाऊ, तुम्ही कमालच केली की, आता सुगीचे दिवस येतील. मग आता मी असताना काय काळजी करता तुम्ही? सुन भाई, तुम्ही पण पूजा करून घ्या. आंबा, तुमचं काय काम आहे इकडे? आज जाऊन स्वयंपाकाचं बघा, ज्यानं त्याने आपल्या पायरीने बघावं. घ्या नारू भाऊ,
तुम्ही पण स्वतःची पायरी ओळखून वागलात ना तर फार बरं होईल. अन्यथा काय फटकन फोडशील ना समजून घेशील ना हर सुवा सोडशील ना समजून घेशील ना हर सुवा सोडशील ना कालाचा पुगा उकलाय बघा कालाचा पुगा उकलाय बघा फटकन फोडशील ना समजून घेशील ना हरुसवा सोडशील ना समजून घेशील ना हरुसवा सोडशील ना हे झाड उंच बघ किती सावली पडली ग राघुमैनची चोच चोचला विडली ग हे झाड उंच बघ किती सावली पडली ग ही राघुमैनची चोच चोचला विडली ग पाटाचं पाणी काटाया गाणी माझ्या संग गाशील ना समजून घेशील ना हरसवा सोडशील ना समजून घेशील ना हरसवा सोडशील ना संसार म्हणजे गाडी चाक दोन असती ग अन भांड्याला भांड लागून नाद ती करती ग अग संसार म्हणजे गाडी चाक दोन असती ग अन भांड्याला भांड लागून नाद ती करती ग हे संसाराचा गाडा माझ्या संग थोडा खुशी न उडशील ना समजून घेशील ना हरसवा सोडशील ना समजून घेशील ना हरसवा सोडशील ना समजून घेशील ना अब बोला हरसवा सोडशील ना समजून घेशील ना हरसवा सोडशील ना समजून घेशील ना हरसवा सोडशील ना नारू भाऊ बरं झालं तुम्ही इथेच भेटलात ते सांग ना काय झालं एवढं आबळ कोसळलं की काय अहो ती शेतू हो तिने आमच्या तोंडाचा घास पळवलाय अच्छा काय काय केलं तिने तुम्हाला एकदा मागे बोललो तर मी तिच्यावर जरा जास्त संस्कार झालेत म्हणून अहो नारू भाऊ जास्त संस्कार झाले म्हणून तिने आमच्या डोक्यावर मिऱ्या वाटायच्या आणि आम्ही फक्त पाहत बसायचो नारू भाऊ आता तुम्हीच काय तो उपाय सांगा ठीक आहे ठीक आहे मी उपाय सांगतो पण सगळं तुम्हालाच करावं लागेल आम्ही वाटेल ते करायला तयार आहोत अहो नारू भाऊ तुम्ही फक्त उपाय सांगा हो ठीक आहे वेळ आल्यावरती सांगेल एक गोष्ट विचारू का विचार नारू भाऊ असे का वागतात अगं त्याचा स्वभाव असतो साहेब का नारू भाऊ माझ्या मोठ्या आईचा मुलगा पण तो वाया गेल्यामुळे आबासाहेबांनी कारभाराची सगळी जबाबदारी तात्यासाहेबांवर सोपवली तेव्हापासून तो असाच वागतो पण मी एक गोष्ट ओळखली आहे कोणती नारू भाऊंचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे नाहीतर काय शेतो नाहीतर आपल्या इनामदारीचा अंत आला म्हणून समज चल
हाँ त्याचा काय झालं गणपतचं काय झालं नमस्कार तात्यासाहेब देशमुख आपणच का नाही मी नाही तात्यासाहेब मी त्यांचा लहान बंधू दादासाहेब बर पण आपण उभे का बसा ना बर बसतो नारू भाऊ कुठं दिसत नाहीत नारू भाऊ तर बाहेर आहेत घरात नाही आहेत काय काम होतं अहो 15 दिवसांसाठी ट्रॅक्टर नेतो म्हटले त्याला 3 महिने उलटून गेले तरी अजून पत्त्या नाही अरे बापरे घरांना बघा काय ते हो या कोणत्या गावचं पाहुणं अहो पवारवाडीचा नव का अच्छा हे बघा मी ट्रॅक्टर विषयी चौकशी करतो आणि तुम्हाला ताबडतोब कळवतो कळवा 3 महिने उलटून गेले बाबासाहेबांची कृपा म्हणून आम्ही हे सगळं करतोय नाहीतर अजिबात चालणार नाही तेवढं 3 महिने उलटून गेले ते बघा त्या नारू भाऊला सांगा आणि तेवढं बघा तुम्ही काय काळजी करू नका नीट बघा लवकर बघा येऊ का मी आता अण्णा नारू भाऊ ने काय करून ठेवलंय दादासाहेब तुम्ही काळजी करू नका पण अच्छा सुभान रावांना चौकशीसाठी पाठवून दे ताबडतोब पाठवून द्या त्यांना राम राम भाऊ वाईजीकडे एक जरा राम 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 काय म्हणताय ट्रॅक्टर आहे का नवीन गावात कोणाकडं इथं गावात 2 ट्रॅक्टर आहेत पर एक धोंडीबाच्याकडे नवीन ट्रॅक्टर घेतलाय बघा त्यानं नवीन घेतला वय कुठे भेटेल धोंडीबा इथून असं जायचं मग डाव्या अंगाला वळल्यानंतर देशात आहे ट्रॅक्टर मी तिथंच गावल तुम्हाला तिथंच लावलं वय शेतावरच लावलं आभारी राम राम पाहुण राम राम दोंडीबा शिंदे मॅच की दोंडीबा शिंदे बसा बसा हा एक काम होतं तुमच्याकडे का ट्रॅक्टर आहे का नवीन हा ट्रॅक्टर घेतलाय का विकत घेतलाय हा कोणाकडनं घेतला नारू भाऊ कडनं नारू भाऊ कडून घेतला पूर्ण पैसे दिले का नाही ना हप्ते हप्त्याने देणार आहे हप्ते हप्त्याने देणार आहे मग एक काम कर की जरा आमच्या बरोबर चंदनगावला चला आमच्या तात्यासाहेबांशी बोलून घ्या म्हणजे तात्यासाहेब तुमचं तात्यासाहेब माझे मोठे बंधू मी बाळासाहेब देशमुख आबासाहेबांचा धाकटा मुलगा आबासाहेबांचं आमच्या लय उपकार आहेत आहे ना मग चला की जरा आमच्या बरोबर हा चल जाऊया चला तात्या काय हो सुभानराव हे कोण हे दोंडीबा शिंदे राम राम तात्यासाहेब राम नारू भाऊ कडून ट्रॅक्टर विकत घेतलाय हप्त्यावर असं म्हणतात मीच घेतला ट्रॅक्टर विकत आता कसं होणार नारायणला काळजी करू नका मी पोलीस स्टेशनला जाऊन आलोय जबानी आणि ट्रॅक्टरची नोंद करून घेतलेली आहे कायदेशीर कारवाई करायला सांगितलेली बघूया आता कुठे जातोय नारू तेव्हा 4 दिवस कुठे दिसत नाही नारायणला काळजी करू नका बरोबर पोलीस शोध घेतील त्याचा ठीक आहे नारू भाऊ हे समजत काम सुभाण्याचंच आहे बारक्या त्याने सापाच्या शेपटीवर पाय दिला त्याचे परिणाम त्याला भोगावेच लागतील फक्त एक काम करा कोणतं नारू भाऊ आणि हे काम मी जेलमधून बाहेर पडण्याच्या अगोदर व्हायला पाहिजे म्हणजे नारू भाऊ तुम्ही लवकरच बाहेर येत आहे वय हा मी लवकरच जामिनावर सुटणार आणि बाहेर येणार आहे तुम्ही काळजी करू नका तुम्ही बाहेर यायच्या आत हे काम झालेलं असेल चले तुझा टाइम संपला चल ये आलो काम कर हा काम झालं म्हणूनच समजा ये तुम्ही नरसू जी मला काय करतोय मांडण करतोय पहिलं पाटाला पाणी लावून घ्यायचं जी लवकर जा होय मालक मालक काय झालं अण्णासाहेब अरे काय झाले काय आपलं ढकलं तरी अरे बोल ना सुभानराव काय झालं तात्यासाहेब सुभानरावांवर हल्ला झालाय त्यांना दवाखान्यात भरती केलंय चला तात्यासाहेब तात्यासाहेब लवकर बाहेर या काय झालं सुभानरावांवर हल्ला झालाय चला लवकर अंजना वहिनी लवकर या असं नाही लवकर हे कसे अजूनही बेशुद्ध आहेत रक्त फारच गेलेलं आहे
लगेच ऑपरेशन करावं लागेल आणि त्यासाठी त्यांना शहरात न्यावं लागेल. तुम्ही पैशांची व्यवस्था करा. डॉक्टर आम्ही आतमध्ये जाऊ प्लीज. कोणीही आत जाऊ नका. पण डॉक्टर शाकंभरी आई आता तूच मला यातून रस्ता दाखव. माझ्या सौभाग्याला वाचवण्यासाठी मी काही करीन काही करीन. जी मनोभावे पूजा करीन चतु. जय श्री कृष्ण. काय झालं? पैसे हवेत का तुला? पैसे हवेत ना? मी आहे ना. चल जखम भरत आली. डॉक्टर साहेब ते हे केव्हापर्यंत बरे होतील? त्यांचं उजवं अंग हलत नाहीये. कसे वनी साहेब, अपघातामध्ये त्यांच्या छोट्या मेंदू जवळ जखम झाली आणि त्यामुळे त्यांचं उजवं अंग लोळ पडलंय. आता आमचे प्रयत्न तर सुरू आहेतच. उरलं त्याच्या हाती. ये तुम्ही. बांगड्या घालायची विसरले ना मी. घालते ना. आत्ता घालू का? घालून येते आम्ही. माझ्या नवऱ्याला बरं कर. तुझा व्रत काही काय गे शतू? हा काय म्हणत होतीस? कसलं व्रत करणार आहेस? मी आजपासून शाकंभरीचं व्रत करणार आहे. असं हो? शतूबाई, अशी व्रत करून माणसं बरी होत असती तर डॉक्टरांची गरजच पडली नसती. अहो, आताच तर तुम्ही डॉक्टरांना म्हणालात ना यांना लवकर बरं करा म्हणून, आणि लगेचच विसरलात? विसरले नाही मी, पण त्यांनी हात वर केलेत आणि तेही हेच म्हणतायत की आता सगळं ईश्वराच्या हातात आहे म्हणून. ईश्वराच्या हातात आहे म्हणे. चल ग हिरा, हिच्या व्रतात आपला अडथळा नको. ये लोकर जाऊन घेऊन येते.
नाही अगं दूध तर मी प्याले होते मग पाण्याचं दूध कसं झालं उद्यापनाला ज्या कुमारिका येणार आहेत ना त्यांना येऊच द्यायचं नाही आपण बघूया इथं उद्यापन कसं होत आहे ते इथूनच हाकलून देऊया अगं मुलींनो कुठे चाललात आज ना शतुताईने आम्हाला जेवायला बोलवलंय हो अगं पण शतुताईला बरं नाहीये तुम्ही नंतर या हा निघा चला आप आपल्या घरी तुला च पाई काळीज हे रे
कटाक्षी तू केलेल्या व्रताच्या उद्यापनासाठी आम्ही आलो आहोत. सुरू करा ना. आता आम्ही येतो. बरं. ताई, अगं मुलींनो, तुम्ही आज काय करत होता? आम्ही शताक्षीच्या उद्यापनाच्या जेवणासाठी आलो होतो. काय? नक्कीच हिनी काहीतरी चेटूक केलंय. शतू, हा माझा प्रसाद आहे. जोपर्यंत तुझ्या नजरेसमोर राहील तोपर्यंत माझी कृपादृष्टी तुझ्यावर राहील. पण हा पैसा दृष्टीआड झाल्यावर मात्र मी तुला कोणत्याही संकटात मदत करू शकणार नाही. म्हणून हा पैसा सदैव तुझ्या गळ्यात घालून ठेव. बघा ना, शाकंभरी देवीचं उद्यापन करताना मला प्रसाद मिळाला. आता आपल्या आपल्या घराची भरभराट होईल. तुम्ही बरे व्हाल. ऐकलत का? काय? मला की नाही तुम्हाला काहीतरी सांगायचंय. खरंच? हो. सांग ना. अहो, ती शतू आहे ना, ती जादूटोणा करते. हे सांगायचं होतं तुला. ओ ऐका ना. असं काय? मग बोल ना. अहो, काल दुपारी मी आणि ताई दरवाजात बसलेलो आराम करत. मी सांगते, एकही कुमारी काली नव्हती तरी शतूची उद्यापनाची सांगता झाली. भिडभिड लागलं काय तुला? अहो असं काय करतोय? अगं एकही मुलगी आतमध्ये आली नसेल तर उद्यापनाची सांगता होईलच कशी? असं नाही, आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलं. काय? अहो, पाच कुमारिका आमच्या डोळ्यासमोरून बाहेर गेल्या. हो, पाच कुमारिका बाहेर गेल्या. हिरा, तू ना काहीतरीच बडबडतेस तू. बाई, तुम्हाला आमच्यावर विश्वासच नाही. अगं असं कसं? विश्वास आहे ना तुझ्यावर. जास्त हुशारी करते काय? डोक्यावर मिऱ्या वाटते सकाळ संध्याकाळ. ओ अंजनाबाई, काहीतरी करा. नाही याची फजिती केली तर नावाची अंजना नाही. अगं ये, जरा लक्ष ठेव. करा करा लवकर. बघा करा. ओ टाका लवकर. ओ चा बस गा. चला जेवून घ्या लवकर. थोडस.
आधी सगळ्यांना वाढ, तुम्ही नंतर जेवता, ठीक आहे? दे दे लवकर शतू, भूक लागलीये. करा ना सुरू. शतू, सुभानला जेवायला वाढलंस का? वाढलं होतं त्यांना मी, पण ते म्हणाले आधी सगळ्यांना जेवायला वाढ, मग मला दे. वा वा शतू, भाजी काय सुंदर केलीस वा. टाटा साहेब तुम्ही खाऊन बघा सर. मी सुरुवातच केली नाही अजून, एक मिनिट. दादासाहेब मस्त. तू नुसती का बसलीयस, खाऊन तर बघ. हिरा खाऊन बघ. किती खारट केली आहे भाजी. मला वाटतं तुमच्या दोघींच्या तोंडाची चवच गेली. काय आम्ही काय खोटं बोलतोय का? नाहीतर काय? तुम्ही भांडू नका, भांडू नका. असं करा, आमच्या ताटातली खाऊन बघा. घे 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 घे, किती मस्त झाली आहे, घे बघा. जेवायलाच नको. अगं अंजना. अगं हिरा, वहिनी. चला काय झालं दादा सा? काही नाही, बँकेकडून नोटीस आली आहे बँकेत पैसे भरण्यासंबंधी. मी काही बोलू का? बोल ना. दादासाहेब, नारू भाऊंनी सगळ्या कर्जाचा बोजा आपल्यावर टाकून ठेवलं आणि आता कर्जाची तोंड मिळवणी करणं म्हणजे तारेवरची कसरत होत चालली. शतू, तुला म्हणायचं तरी काय? शाकंभरी हे आपलं कुलदैवत आहे. तिच्या महतीत असं सांगितलंय की तिने शरीरातून भाज्या काढल्या आणि पाताळातून पाणी काढलं. मला असं वाटतं की त्याचा शब्दशः अर्थ न घेता अंगातून भाज्या काढणं म्हणजे अंग मेहनत करून भाज्या काढणं आणि पाताळातून पाणी काढणं म्हणजे विहीर खणून पाणी काढणं. शतू, तू काय बोलतेस मला काहीच समजलं नाही. जर आपण देवीनी म्हटलेलं आमलात आणलं तर आपल्याला लागणाऱ्या पैशाचं कोडं सुटेल आणि घराण्याला सुगीचे दिवसही येतील. शतू काय म्हणतेस तरी काय? सर्वात आधी आपण दानधर्म थोडं कमी करूयात आणि आणि मग ही थोडी थोडी वाटून घेऊयात. तोपर्यंत सगळी कामं मी घरातली पाहत जाईन. पण नाही, पण बिण काही नाही तात्या साहेब. शतू म्हणते ते अगदी बरोबर. शतू आजपासून घरातली सगळी कामं पाहिली आणि आपण दोघं बाहेरची कामं पाहू. सारख्या दारुगड आलात जामिनावर. वा नारुभाऊ, बाकी मानलं बरं का तुम्हाला? अहो म्हटल्याप्रमाणे सुटलं की. अरे बाबा, पैशाचं गळा पैशाचं. मग आता कुठं जाणार? कुठं म्हणजे घरी जाणार, वाड्यावरती. माझा सुद्धा हक्क आहे ना त्याच्यावरती. नारुभाऊ, तुम्ही जेलात असताना एक इप्रित घडलं बघा. काय झालं? अहो शतू. सत्तूचं काय? शतू सावकाराच्या घरात पैसे आणायला गेली. पैसे हवेत ना? मी आहे ना. चल सगळं तू खरं सांगतोस? आई चान खरं सांगतोय नारू भाऊ. अहो माझ्या डोळ्यानं बघितलं ना मी. ठीक आहे, तू बघ आता काय करतो ते. दादासाहेब मला माफ करा, मला माफ करा दादासाहेब, खरंच सांगतो. नारू भाऊ तुम्ही कसं सुटला? जामीनावर, जामीनावर सुटलो. खरं सांगतो, पुन्हा असं होणार नाही दादासाहेब, मला माफ करा, मला माफ करा ना. नारू भाऊ आम्ही तुम्हाला जरूर माफ करू, पण पण काय, पण काय? तुम्ही खरे गुन्हेगार शतूचे आहात. हो मला मान्य आहे, आणि मान्य मान्य, मला मान्य आहे, तुमचा हुकूम मला मान्य. चला तुमच्या समोर तिची माफी मागतो. चला ठीक आहे. शतू, ए शतू, हे बघ कोण आलंय ते. नारू भाऊ तुम्ही? पण साहेब मला माफ करा. तात्या साहेबांची माफी म्हणजे अंतिम हुकूम ना. चला त्यात. तात्या साहेब मी गावाकडे निघतो आणि खताचं काय ते बघतो. दादासाहेब तुम्ही एकटे कशाला जाता? नारू भाऊ सर यांच्या मदतीला जा ना. हे पैसे ठेवायचे. एक मिनिट.
ही किल्लीच घे ना. चला दादासाहेब चला. दादासाहेब बोलू का? हा बोला की. ही शतू कोणाची कोण? पण तिनं आता तात्यासाहेबांची जागा घेतली आणि चाव्यांचा ताबा सुद्धा घेतलाय. नारूभाऊ काय बोलताय तुम्ही? अरे काय बोलताय काय, बरोबर बोलतोय. हे बघा वेळेमध्ये सावध व्हा, नाहीतर उद्या तिच्या समोर अन्नासाठी हात पसरायची वेळ नाही म्हणे मिळवली. शतू दिसते तशी नाहीये. बाकी सगळं ठीक चाललंय? हो अगदी व्यवस्थित चाललेलं आहे, काही काळजी करू नका. आता ऊस तयार होईल, या ऊसाचेही पैसे आपल्याला मिळत जातील. जिथे भाजी लावलेली आहे त्या भाजीचेही पैसे आपल्याला मिळतातच आहेत. आणि आजची विक्री? हो आजची विक्री झाली ना, ही बघा हे आजच्या विक्रीचे हे एवढे पैसे मिळालेले आहेत, हे तुम्ही ताब्यात घ्या. ठीक आहे. हो येते मी. हो या अगदी नीट सांभाळून जा. या अरे मुखिया, ती कशाला इकडे आली होती? विक्रीचे पैसे घेऊन जायला. म्हणजे? म्हणजे काय अहो, सगळा जेवढा हिशोब होता सगळा ती घेऊन गेली आजच्या दिवसाचा. दादासाहेब या शत्रूचा बंदोबस्त केलाच पाहिजे. काय झालं? काय अहो काय झालं म्हणजे काय, काय सांगू ते माझ्याच्याने? तुम्ही कोड्यात बोलू नका, स्पष्ट बोला काय. हे बघा आतापर्यंत शेतू वाड्यावरती काम करत होती ना, आणि बाहेरची कामं सगळी तुम्ही बघत होतात. मग अरे बाबा तुम्ही भोळे सांब बाबा. अरे असं झालं तरी काय? बघा आता शेतू इकडे पैसे वसुली आले होते, वसूल करून गेली सुद्धा ती पैसे घेऊन. म्हणजे हा हा मोठ्यानेवर दाखवलेला अविश्वास. नारू भाऊ हे बघा माझं डोकं भणभणायला लागलं, मला काही सुचत नाही काय बोलाय. तुम्ही सांगा बघू मी काय करायला पाहिजे सांगा. आता हे सुद्धा मी सांगा. हे बघा तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर? ठीक आहे तुमची साथ असेल ना बघा मी काय करतो ते. बाबा चला माझ्या बरोबर. चांदणीला गुलजार चंद्र
रत्ना अरे नारू भाऊ आज मला तुमच्यामुळे दुनिया पाहायला मिळाली आणि रत्नाही थांबा ते भारग्या भारग्या नारू भाऊ तुम्ही आणि एवढ्या रात्री कुठून बाबा नका दौडू दौडू हे सोन्याची संधी म्हणजे रत्नाबाईकडे वय आणि मला नाही वय तुला कशाला अरे बाबा दादा साहेबांना पहिल्यांदा घेऊन चालू होतो तुला कुठे नेऊ मग चल माझ्या बरोबर तुला गंमत दाखवतो साहेब कुठे राहिले इतका उशीर होत नाही कधी नका दौडू हो दौडू हे सोन्याची दादासाहेब काय मी इतक्या रात्री अहो कुठे गेला होता ही काय वेळ झाली का यायची हो बोला ना लावणी ऐकायला गेलो होतो बाईचा नाच बघायला थांबा दादासाहेब डोकं ठिकाणावर आहे का तुमचं आजपर्यंत या वाड्यात कुणी नाच गाण्याला गेलं नव्हतं शोभतं का तुम्हाला दादासाहेब दादासाहेब फक्त एकदाच नाच गाण्याला गेले तरी एवढे बोलता त्यांना तुम्ही मग सुभानाच्या अपघाताची वेळी यशातून एका रात्रीमध्ये पैसा आणला कुठून एका शब्दाने तरी विचारला का तिला तुम्ही तुम्हाला नक्की म्हणायचं आहे काय मला काय म्हणायचं ते बारके सांगेल हे बारके सांग रे ते रात्री काय पाहिलं ते सांगेल सांग हो त्या रात्री ना मी चांदमळ सावकाराच्या घराच्या दिशेने चाललो होतो आणि अचानक बघतो तो काय चंदमणजी बस बस ये बस 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 काय झालं माझ्या नवऱ्यावर हल्ला झाला मला शहरात नाही आहे त्यांना मला पैशांची खूप गरज आहे हो पैसा पाहिजे तर मी वाटेल मी करायला तयार आहे नाही उलटा भाऊजींच्या आजारपणात तू सावकारा बरोबर नाही हो आईच्या कंपनीची शपथ मी असं ऐकेल मी नाही हो असं केलं मी करत नाही आम्हाला तुझं काही मी नाही असं केलं विश्वास विश्वास आणि तुझ्यावर अगं तुझ्यावर विश्वास तरी कसा ठेवायचा तू देशमुखांच्या घराण्याचा काय करायचा ठरवलंस ते सांग मी आज देशमुख घराण्याची सून मी नारू भाऊंबद्दल वाटतं ते बोलू नका आधी
बघा वैनी सर बरं झालं मी त्यामुळे जेल मध्ये होतो नाहीतर हे बोलतो ते सगळ्यांना खरं वाटलं असतं त्याचं सूड उगवताय तुम्ही त्याचं सूड उगवताय चल आता काहीही झालं तरी तू या घरात राहता कामा नये बस एकही क्षण नाही आपली सगळी काळची आई शाकंभरी अंजना ए अंजना काय हो चल मी जरा शेतात जाऊन येतो अहो मी काय म्हणते जरा ऐका ना सुभानरावांना असं किती दिवस घरी ठेवायचं त्यापेक्षा त्यांना सरकारी दवाखान्यात ठेवलं तर म्हणजे त्यांच्यावर उपचारही होतील आणि आणि त्यांची आबाळही होणार नाही दादासाहेब हो दादासाहेब काय हो पुढे आहेत पुढे ते ना ते गेले असतील नाच गाणं पाहायला तात्यासाहेब हो मला म्हणायचं होतं तुम्ही जरा यांना समजवा ना हो माझं काही ऐकत नाहीत म्हणून सांगते हो मी जरा शेतावर जाऊन येतो तात्यासाहेब तुम्ही कुठे निघालात शेतावर शेतावर वसुलीसाठी पण मग शेतू कुठे आहे दिली हाकलून काय कसं सांगू अण्णा मला बोलायला पण लाज वाटते मी सांगते ना सुभानरावांच्या आजारपणात देशमुख घराण्याची इज्जत तिने सावकाराकडे गहाण ठेवली काय नरुभाऊ तुम्ही काढ पैसे काढ अहो काय पैसे पैसे मागताय जेव्हा तेव्हा हे बघा मजूर बसलेत त्यांना पगार द्यायला तेवढे माझ्याकडे पैसे नाहीयेत आणि तुम्ही कसले पैसे मागताय हे बघा एवढेच पैसे आहेत माझ्याकडे अहो नरुभाऊ नरुभाऊ तात्या काय प्रकार आहे तात्यासाहेब माझ्या जवळचे सगळे पैसे नरुभाऊनी घेतले आता या मजुरांना मी पगार कुठून देऊ नारू भाऊ इतक्या वेळेस तुम्हाला आम्ही सूट दिली त्याची आम्ही फळ भोगतोय मी समजलो नाही एकदा माफ केलं याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही पुन्हा पुन्हा तीच चूक करावी काय ते स्पष्ट बोला ना याच्या पुढे तुम्ही कुठल्याच कामात लक्ष घालू नका दोन वेळच जेवायला मिळेल बस आणखी एक गोष्ट याच्या पुढे तुम्ही शेतावर दिसता कामा नये कळलं चले बारके चल सगळी कामं मलाच करावी लागतात
कोणी येत नाही माझ्या मदतीला. पीठ मळा, चपात्या करा, नुसतं खायला पाहिजे. तपास आपला की नाही? हिरा आले आले, थांबा आता. अरे कोणी आहे का? येऊ का? अण्णा, अण्णा. नमस्कार. बसन. शतू, अग अण्णा आलेत. बेटा काय ऐकतोय मी तुझ्याबद्दल? बघितलं त्यांना? अहो, माझ्या पोरीला त्यांनी घराबाहेर काढली, तेही माझ्या पोरीवर खोटा आळ घेऊन. तुम्हाला वाटत का मी असं काही करीन? नाही बेटा. तुमचा माझ्यावर विश्वास असेल तर एक सांगू. बोल बेटा बोल. तुम्ही चांदल चौकरांना जाऊन भेटा. अगं पण कशासाठी? अण्णा, अहो, तुमच्या पोरीच्या कपाळी लागलेला हा खोटा डाग काढण्यासाठी तुम्ही एवढं सुद्धा करणार नाही. ठीक आहे ठीक आहे, काळजी घ्या. येतो ना. रडू नकोस, रडू नकोस पोरी. खूप दुखतंय का ताई? काय सांगू हिरा, अगं धड चालता येत नाही मला. इथे बसून काय करताय? आणि हे काय? पहा ना अण्णा, जेवण करताना हात भाजलायचा. बाप रे. आणि काय सांगू अण्णा? काय ताई, पाणी भरत असताना पडल्या, पाय मुरगळला हो त्यांचा. खूप दुखतंय, चालताही येत नाही. म्हणजे शतू गेल्यापासून विपरीत प्रकार घडत आहेत या घरात. कदाचित देवीचा कोप तर नसेल ना? शेटजी. अहो शेटजी. हॅलो. जय गोपाल, जय गोपाल. नमस्कार. मी घारे अण्णा. हो, मी ओळखतो तुम्हाला. देशमुखांच्या घरातून आलोय. हा बोला. नाही म्हणजे देशमुखांच्या घरची सून शतू, शतू ही तुमच्याकडे पैसे मागण्यासाठी आली होती. हो, आली होती माझ्याकडे, आली होती. हो, पण त्यामुळे घरात थोडी गैरसमज निर्माण झाली. काय? हो, माझ्यामुळे देशमुखांच्या घरात गैरसमज? हो, आणि त्या गैरसमजातून तिला घरातून बाहेर काढण्यात आलं. अरे अरे, शतूला घराबाहेर काढलं? हो. अहो पण हे असं काही घडलंच नाही इथे. हेच ते सावकार ज्यांच्याकडून शतूनं पैसे आणले होते. अच्छा, म्हणजे तुम्ही ते चांदमल सावकार? सावकार, तुमची या वाड्यात याची हिंमत कशी झाली? थांबा दादासाहेब, त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकून तरी घ्या. अण्णा, तुम्ही बोला काय ते. ज्या मुलीनं आपल्या नवऱ्याचे प्राण आणि या तुमच्या घराण्याची अब्रू वाचवली त्या लक्ष्मी बद्दल तुम्ही असं बोलताय? लक्ष्मी? होय, लक्ष्मी. या तुमच्या घराण्याची लक्ष्मी, तुमच्या धाकट्या मालकीणबाई, देशमुख घराण्याची धाकटी सून शताक्षी. एक मिनिट सावकार, तुम्ही काय बोलताय कळत नाही मला. कळेल, कारण मी शताक्षी ताई बद्दल बोलतोय. शताक्षी ताई? होय, शताक्षी ताई. जेव्हा सुभानराव दवाखान्यात ऍडमिट होते आणि त्यांच्या ऑपरेशन साठी पैसे हवे होते ना, तेव्हा ही शताक्षी ताई माझ्याकडे आली. मी तिला असेच पैसे देऊ केले, पण ती नाही म्हणाली. ती म्हणाली, सावकार, तुमचा हा धंदा आहे, गांडवटाशिवाय तुम्ही पैसे देऊ नका. आणि तिनं तिचा हिरवा चुडा माझ्याकडे ठेवला. शतू, शतू काय करतेस? हिरवा चुडा काढतेस? याच्या पलीकडे माझ्याकडे काही नाही हो गाण ठेवायला. वा, छान किंमत केलीस तू भावाची. हिरवा चुडा देतेस? अगं, हिरवा चुडा म्हणजे सौभाग्याचं लेण, ते तू या भावाकडे गहाण ठेवतेस. आपलं नातं कितीही जिव्हाळ्याचं असलं तरी तुम्ही सावकार आहात.
आणि व्यवहारात नातं नसतं असतं शतू, व्यवहारात सुद्धा नातं असतं। नवे एक नातं असं आहे की ज्यात कधी कुठलाही व्यवहार येत नाही, भावा बहिणीचं नातं, आणि तो हिरवा चुडा ज्या दिवशीपासून मी माझ्या तिजोरीत ठेवला त्या दिवशीपासून माझी भरभराट झाली, लाखो रुपये कमवलेत मी, लाखो रुपये। म्हणूनच तात्या तो हिरवा चुडा मी तुम्हाला परत देणार नाही, पण हा त्याऐवजी या सोन्याच्या पांगड्या घ्या। म्हणजे बारक्याने त्या रात्री सगळं सांगितलेलं खोटं होतं। येतो मी, थांबा। नाही, ज्या घरात माझी बहीण नाही तिथं थांबणं मला शोभत नाही। येतो मी। पाहिलं जिच्या हिरव्या चुड्यामुळे सावकाराची भरभराट झाली त्या त्या लक्ष्मीला तुम्ही फरफडत घरातून बाहेर काढलं। वा, खरंच शतू घरातून गेल्यापासून घराला अवकळ आली। आपण आपण आपल्या चुकीमुळे आपल्या घरातलं वैभव घालवलं। अण्णा तुम्ही आधी शतूला परत घरी घेऊन या। हवं तर आम्ही सगळे तिची माफी मागतो। खरंच चला त्याते साहेब। शाकंभरी माते, आम्ही चुकलो। शाकंभरी माते आम्हाला क्षमा कर। आई शाकंभरी माते, आमच्या हातून नकळत घोर चूक झाली। आम्ही शतूशी एवढं वाईट वागायला नको होतं। तुझा हा महिमा माहित नसल्या कारणामुळे आम्ही तुझ्यावर अविश्वास दाखवला। आई मला माफ कर। तात्यासाहेब, देशमुखांच्या घराण्यात मोठ्यांनी लहानांची माफी मागायची नसते हो, फक्त आशीर्वाद द्यायचा असतो। वा शतू वा, आता खरी शोभतेस देशमुख घराण्याची सून। तात्यासाहेब, अण्णा अहो झालं गेलं शाकंभरीच्या चरणी। चल पोरी। थांबा अण्णा। गेल्या वेळी पोर अशीच निघून गेली, आज खरी तिची पाठवणी होती। थांबा हं। चल पोरी। थांब तिथेच। अच्छा चल पोरी। थांब। आता काय राहिलं? अरे वा। अच्छा काय काय झालं? काही नाही अगं, अगं स्वयंपाक करताना हात भाजला बस। शतू, अगं आत येण्यापूर्वी नाव घे, नाव घे गे शतू। मा पोलांडून घरी आली देशमुखांची सून, सुभानरावांचं नाव घेते ह्या मला संभाळ। या, या।
शतू आजपासून तू सांगशील ना तसं हे घर झाले काय शतू आम्हाला सर्वांना माफ कर शतू मला माफ कर माझी खरच खूप चूक झाली आणि हो आजपासून स्वयंपाक करायची पूर्ण जबाबदारी माझी घरची इतर सर्व कामं मी पाहेन तू मात्र जोपर्यंत सुभानराव ठीक होत नाही तोपर्यंत त्यांची सेवा करायची आणि हो घरची गेलेली दौलत आणि वैभव परत कसं मिळवायचं याचा विचार देखील तू करायचा आता त्याची काहीच काळजी नाही मा शाकंभरीचा आशीर्वाद आहे ना आता आपल्या घराची भरभराटी पुन्हा येईल मी मा शाकंभरीला पुन्हा स्थापन करीन मग वाट कशाची बघायची चला मग आम्ही शेतावर निघतो हरकत नाही चला स्वयंपाकघरात जाते बरं का मी घर आवरते आणि हो शतू सुबानरावांना मात्र तू सांभाळायचं काही शाकंभरी माझ्या घराचं वैभव परत येऊ दे च्या नवऱ्याला चालत बोलत कर पैसा मला दे गळ्यातला पैसा मला पाहिजे मला पाहिजे शतू
काय करताय सुभद्राव? स्वतःला सावरा सुभद्राव. सुभद्राव असं काय करताय? सावरा उठा बरं लवकर. शाकंभरी मातेने दिलेला प्रसाद माझ्या राखेतून शोधून काढा आणि त्याची स्थापना परत घरात करा. आपल्या घराचा वैभव नक्कीच परत येईल. शतू शतू आली होती. तिने सांगितलेलं खरं असेल. शतू आली होती. सुभानराव, तुमचं दुःख कळतंय हो मला, पण एका आई समोर आपल्या मुलीला असा निरोप देण्याची पाळी यावी यापेक्षा मोठं दुःख ते खोटत. पण सुभानराव, माझी शताक्षी खूप भाग्याची हो, तिला असं सौभाग्यवतीचं मरण आलं खरच. आणि माझ्या शताक्षीनं तुमच्या घरची लक्ष्मी तुम्हाला परत देऊन गेलेली आहे. अहो लक्ष्मीच्या रूपाने ती तुमच्या घरी पुन्हा आलेली आहे. सांभाळा तिला, सांभाळा, सांभाळा तिला. अशा रीतीनं नारूबाव मरण पावले. शतूच्या सांगण्यावरून पैशाची स्थापना केली आणि सुनेनाशी लग्न केलं. म्हणून तुम्ही यांची पूजा करता? हो, शतूची शिकण्याची अपूर्ण राहिलेली इच्छा पूर्ण करण्यासाठी शांभवीला उच्च शिक्षणासाठी परदेशी पाठवण्याचा आमचा विचार आहे. अरे आपण बोलत काय बसलो? अरे जा शांभवीला घेऊन या. बहिणी अहो तुम्हीच जाऊन शांभवीला आणा ना. पुष्कर, आपण नोकरी वगैरे कुठे करता? सुभानराव, आमच्याविषयी यांना तुम्ही माहिती नाही दिली आहे.
दादासाहेब नोकरीचं काय घेऊन बसलात? यांचे साखरेचे दोन कारखाने आहेत. शाकंभरीच्या आशीर्वादानं मुलीच्या रूपात शतुनी जन्म घेतलाय. हा तर चमत्कार झाला होणार. ये शांभवी बस. मुलगी पसंत आहे आमची? आम्हाला मुलगी एकदम पसंत आहे. तुझं काय मत आहे? नापसंत करण्याचा प्रश्नच येत नाही. शांभवी तुझं काय म्हणणं आहे? मी काय म्हणते, एकुलती एक मुलगी आहे. इतक्या लांब शिक्षणासाठी पाठवायची खरंच काही गरज आहे का हो? गरज आहे. आज प्रत्येक मुलीने शिक्षण घेतलं पाहिजे, तरच ती आपल्या घराला व समाजाला सुधारू शकेल. एक मिनिट मी काही बोलू का? तुम्ही काहीही काळजी करू नका. लग्नानंतर हिच्या शिक्षणाची सगळी जबाबदारी घ्यायला मी तयार आहे. तुमचे विचार ऐकून खरंच खूप बरं वाटलं. नाही पण मुलगी म्हटलं की काळजी वाटतेच. काळजी करण्याचं काही कारण नाही. ये शांभवी, तिची काळजी घ्यायला आई शाकंभरी समर्थ आहे.